केंद्र आणि राज्य सरकारनं बचत गटातील महिलांसाठी SEVP या प्रोजेक्ट अंतर्गत 10 दिवसांच्या शिबिराचं आयोजन केलं होतं। यामध्ये महिलांना स्वतःच्या हिमतीवरती उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आलंय। दरम्यान सोलापूर जिल्ह्यामधील कोळेगाव मधील 22 बचत गटातील महिलांनी या प्रशिक्षणामधून व्यवसाय सुरू केलाय आणि आपला उदरनिर्वाह सुरू केलाय। केंद्र आणि राज्य सरकार यांनी बचत गटातील महिलांसाठी SEVP या प्रोजेक्ट अंतर्गत 10 दिवसांच्या शिबिराचं आयोजन करून महिलांना स्वतःच्या हिमतीवरती उद्योग व्यवसाय कसा करायचा याचं प्रशिक्षण दिलं होतं। त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील कोळेगाव येथील 22 बचत गटातील महिलांनी प्रशिक्षण घेऊन स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू केलाय। यामध्ये मत्स्य व्यवसाय, भाजीपाल्याचा व्यवसाय, कपड्यांचा व्यवसाय आदी व्यवसाय या महिलांनी सुरू केलेत। या प्रशिक्षणामुळे या बचत गटातील गरीब महिलांचा उदरनिर्वाह सुरू झालाय। हे काय काय हे साड्या कपडे ही असं शिलाई काम अगोदर करत होती मी। हां, त्याच्यामधून मग पुन्हा ही माहिती मिळाली ना आम्हाला गटामधून। त्याच्यामधून मग मी परत मग माल भरला, विक्री करते मोहोळ मध्ये ही, आणि कुठं असून गावाला ही चालली तरी बरोबर असतं माझ्या सण बरोबर। तुमचं किती किती लोक आहे तुमच्या कुटुंबात? कुटुंबात आता आम्ही सध्या इथे राहतोय, ते 6 जण आहे। बर, 6 जण आहे। आता तुमचा उदरनिर्वाह एवढं बघतोय का तुमचं? आपला हा पोर आहेत ना, मुलं आहेत। सुरुवातीला किती तुमचं भांडवल होतं? सुरुवातीला थोडस होतो, 10-15 हजाराचं म्हणजे असं। बरं, आता किती झालं भांडवल? आता 50-60 हजाराचं झालंय। बरं, ह्या भागात आता एवढे लोक वस्ती विरळ आहे तरी पण तुमचा व्यवसाय चालतो का? चालतो चालतो व्यवसाय ना। मी बरोबर कुठं सहज जरी मोह मध्ये चाललो कुठं तरी सहज माझ्या बरोबर असतं सगळं साहित्य। आता हे बचत गटाच्या माध्यमातून एक नवीन दिशा तुम्हाला मिळाली जगायला, ते म्हणजे नेमकं बचत गटाचं काम तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं, मस्त वाटलं। म्हणजे म्हणजे महिलांसाठी पुढे जाण्यासाठी काहीतरी घरात म्हणजे हातभार असावा असं वाटतंय मला। प्रत्येक महिलाने असं पुढे कुठंतरी करायला पाहिजे ना। मी पहिलं इटा थापाय जात होते, मग असंच गटामध्ये मी आले। गटामध्ये महिलांनी घेतल्यावर मग ती इटाचा व्यवसाय बंद केला। लोकांच्या माती शेण कसं कराय जात होतो, चिखल मातीची काम। मग त्याच्यामधून आपण व्यवसाय मध्ये नाव घातलं, मीनाक्षी मॅडमच आल्या। त्यांनी म्हणले व्यवसाय करा, तुम्ही परगावला इटा थापाय जातो असं करतो, तुम्हाला आता होत नाही, एका जागेला बसून तुम्ही काम करा। मग त्यांनी आपल्याला त्यांनी माहिती थोडी सांगितली, 10 दिवसाचं प्रशिक्षण घेतलं, त्याच्यामध्ये चांगलं डोकं घालून मी चालू केलं काम। काय चालू केलं तुम्ही? हे काही भाजी आणायची, कांदे आणायचं, ती टमाटी आणायची। मार्केट सकाळी चालू असते, ती मालकांना पाठवायचं आणि त्यांनी कॅरेट आणून घरी माल पोहोचवायचा आणि त्यांनी जायचं कामाला। किती लोक आहे तुमच्या कुटुंबात? माझ्या कुटुंबात 3 मुलं आणि 1 मालक। बर, 700-800 रुपये दिवसाला मला इन्कम होत आहे। स्वयं शिक्षक प्रयोजन याचं 10 दिवसाचं प्रोजेक्ट आहे। 10 दिवस झाल्यापासूनच जास्त या आम्हाला माहिती मिळाली, त्यामुळे आम्हाला जास्त सगळ्या गावातील महिला सुधारले। बचत गटातून फायदा झाला म्हणजे मला ती बचत गटातून मी बांगड्याचा व्यवसाय चालू केल्यामुळे मला त्यात माहिती जास्त मिळाली आणि त्यात पैसे किती इन्कम आहे ती मला कळाल्यापासून मी स्टेशनरी पण परत लगेच सुनाला व्यवसाय चालू करून दिली। हा व्यवसाय चालू केला तुम्हाला मोलमजुरी जावं लागत नाही? जावं लागत, मी घरीच बसून मग ते घरच्या घरीच आपलं बांगड्याचं माझी मी करते आणि सुनाला स्टेशनरी भरून दिले की नवरा बायको जाते। तुमचं कुटुंब चाललंय? चाललंय, चांगलं चाललंय। इम्रान सय्यद, C24 तास, सोलापूर।